मी. अरे वा, व्हेरी गुड. सुरुचीने सांगितलेलं दिसतंय. निलीच्या आवडीची थोडीफार कल्पना मलाही आहे. अगं एवढी काय रागवतेस, सहज बोलले मी. छान अरेंज केलंस. थँक्स. स्वरूप, काल रात्री तुम्ही दोघीजणी काय बोलत होतात ग, तू आणि सुरुची? नाही ग, काही विशेष काही नाही. काल दादा वहिनी येऊन गेल्यापासून ती अपसेट आहे. जेवताना सुद्धा धड बोलत नव्हती. यांनी तर मला बजावलंच गप्प बस म्हणून. तिच्या लग्नाचा विषय सुद्धा. स्वरूप, तुझ्याशी ती मोकळेपणाने बोलते. नक्की काय प्रॉब्लेम आहे? कशाबद्दल? अगं एकंदरीतच ग. ही खोली तशी आता नीट लावून झालेलीच आहे आणि निनी येईलच इतक्यात. सुरुची, कॉफी घेतलीस का तू? टेबलवर ठेवली होती ती. हो. मी जरा बाहेरची खोली बघून येते. काय म्हणत होती ग आई? काय झालं? मम्मी सुद्धा हेच विचारत होती. काय म्हणत होती सुरुची? मग काय सांगितलंस? मम्मीला सांगून काही फायदा आहे का दीदी? आणि काही काही वेळेला समोरच्याला इग्नोर करणं हा सर्वोत्तम उपाय असतो. मम्मीच्या बाबतीत तर अनेकदा. फार तिरकेपणाने बोलतेस स्वरूप आईविषयी. विशेषतः ह्या वेळेला तर ते जास्तच जाणवतंय. हे बरोबर नाही स्वरूप. अगं मी स्वतःहून तिच्याशी कधीच वाईट बोलत नाही, तीच मला भाग पाडते. ए दीदी, मम्मी टॉपिक आत्ता नको प्लीज. आधीच रात्रभर झोप नाही आहे मला. का? का? कालच्या एवढ्या गप्पांनंतर झोप लागणं शक्य होतं का शांतपणे? मला वाटलंच रात्रभर तू ह्याच गोष्टीचा विचार करणार. ए वेडाबाई, माझी काळजी वाटते का तुला? स्वरूप, अशी जर तू घाबरणार असलीस ना तर मी कधीही मन मोकळेपणाने बोलणार नाही तुझ्याशी. ए, माझ्यापेक्षा जास्त मच्युअर आहेस ना. चांगली दाखवतेस मॅच्युरिटी दीदी. ए निनी आली वाटतं. चल 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 ग. अगं चालू शकते मी आधाराशिवाय. आता थोडा अशक्तपणा आला आहे, बाकी काही नाही. अशक्तपणा वाटतोय थोडा, पण बाकी ठीक आहे. ते लागलं तर ते सुरुची, पाणी आण. आणते. फोन आला होता संस्थेमधनं. कोणाचा? सुर्वे म्हणून कोणीतरी. काय म्हणाल्या? नाही, सहजच केला म्हणाल्या, पण मी त्यांना सांगून टाकलं. काय? हेच तुझ्या तब्येतीविषयी, की एवढ्यात त्यांना काही संस्थेचं काम करायला जमणार नाही. मी सांगणार आहे त्यांना की पुढच्या वर्षीपासून मला पदाधिकारी करू नका. असो. माझ्या या आजारपणामुळे तुमच्या 3 दिवसांचा खेळ खंडोबा झाला. काहीतरीच काय गाई.